नमस्कार मंडळी, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज आपण बनवतो आहे कढी पकोडा किंवा कढी भजे पण याला बोललं जातं. तर मग चला बनवूया. तर इकडे मी हिरव्या मिरच्या नाहीत माझ्याकडे, त्यामुळे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. तसेच थोडेसे जिरे, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घेतले. हे मी दोन्हींसाठी वाटण बनवते, म्हणजे जे भजे आपण करणार आहे त्यासाठी आणि कढीसाठी पण. तर हे मिक्सरला लावून याची बारीक पेस्ट करून घ्यायची. तर इकडे मी पेस्ट करून घेतलेले आहे आणि त्यामधलं मी अर्धं वाटणच फक्त आता भज्याचं आपण एक हे पीठ बनवणार आहे तर त्यासाठी घेते. तर इकडे मी एक चम्मच भज्यासाठी वाटण घेतलं आहे. तर त्यामध्ये आता आपण घालून घेऊया बेसन. बेसन तुम्हाला जेवढी भजी बनवायची आहे त्याच्यानुसार तुम्ही घालून घेऊ शकता. थोडीशी हळद घालूया, तसेच थोडीशी धनिया पावडर, थोडंसं लाल तिखट आणि ओवा हातावरती मॅश करायचा आणि मग त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. तसंच त्यामध्ये घालून घेऊया थोडंसं चवीनुसार मीठ आणि त्याला आता पाणी घालून चांगलं भिजवून घेऊया. भिजवून घेऊन नंतर त्याला 5 मिनटं साईडला ठेवून द्यायचं. तर यामध्ये पाणी एकदम नाही घालायचं, जशी आवश्यकता पडेल त्याच्यानुसार पाणी ॲड करून घ्यायचं. आणि जे आपण भज्याचं पीठ बनवतो तर तसं पीठ बनवून घ्यायचं. तर इकडे मी भज्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे. तर आता आपण त्याला 5 मिनटं एक ताट झाकून ठेवू त्याच्यावरती प्लेट आणि साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण कढीसाठी इकडे हे बनवून घेऊया. तर इकडे मी 2 चम्मच बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी घालून त्याची चांगली अशी पेस्ट करून घ्यायची. त्याच्यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची. तर इकडे मी मस्त वेगळी अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. तसंच इकडे मी एका बाउलमध्ये ताक घेतलं आहे. तुम्हाला जर दही घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता, पण मी इकडे ताक घेतलेलं आहे. आणि आता आपण ही जी पेस्ट केलेली आहे तर ती त्यामध्ये घालून घ्यायची आणि तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ताकामध्ये. तुम्ही जर दही वापरत असाल तर त्याला थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून त्याच्या गाठी असतात त्या साईडला झाल्या पाहिजेत. तर इकडे आपलं ते सारण पण बनवून झालेलं आहे. आता आपण हे भजी करून घेणार आहे. तर यामध्ये मी थोडासा बारीक कट करून कांदा घातलेला आहे, कारण भजी आपल्याला गोल करायचे आहेत कढीसाठी. तर त्यासाठी मी बारीक कट करून घातला आहे. तुम्हाला जर उभे घालायचे असेल तरी तुम्ही घालू शकता. आणि आता आपण इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल चांगलं गरम झालं आहे की त्यामध्ये भजी घालून घेऊया आणि त्याला चांगली फ्राय करून घेऊया. तर इकडे मी सर्व भजी घालून घेतलेले आहेत. आता मी त्याला चांगलं फ्राय करून घेते. तर जे अगोदर मी भजे टाकले होते ते थोडेसे जरा डार्क करपलेत, पण इकडे आपले मस्तपैकी भजे भाजून झालेले आहेत, म्हणजे तळून झालेले आहेत. तर त्याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून साईडला ठेवून देऊया. तर मी त्याच कढईमध्ये तेल कमी केलं आणि त्याच कढईमध्ये आपण आता कढीला फोडणी देणार आहे. तर तेल गरमच होतं, त्यामध्ये मी 1 चम्मच जिरा, थोडीशी मोहरी, कढीपत्त्याची पाने घालून घेतली भरपूर अशी. तसेच त्यामध्ये आपण जे आता वाटण केलं होतं तर ते घालून घ्यायचं आणि त्याला पण भाजून घ्यायचं चांगलं. थोडंसं हिंग, थोडीशी हळद घालायची आपण यामध्ये. तुम्हाला जर हळद नसेल आवडत तरी तुम्ही स्किप करू शकता, पण हळदीने येल्लोसर असा कलर येतो तर त्यासाठी मी थोडीशी हळद घालते. आणि थोडीशी धने पावडर, त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इकडे आपले मिरची वगैरे सर्व फ्राय करून झाले चांगले. तर यामध्ये आता आपण जे ताकाचं आणि बेसन घालून जे वाटण केलं, म्हणजे मिश्रण केलं होतं, तर ते घालून घेऊया आणि त्यालाही व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये पाणी घालताना एक्स्ट्रा पाणी घालायचं असेल तर पाणी थोडंसं कोमट करूनच घाला, त्याच्याकडून जेणेकरून आपली कढी फुटत नाही आहे. तर इकडे मी पाणी थोडंसं कोमट करून घेतलं होतं साईडला, तर तेच मी पाणी घालून घेतलं आहे. आणि आता त्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची. कढीला चांगली उकळी आल्यावरच त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं.
तर इकडे कढीला चांगली उकळी आलेली आहे, तर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि 5 ते 7 मिनटं चांगली कढी शिजवून घेऊया. तिला एक चांगला असा दाटसरपणा आला पाहिजे, तोपर्यंत आपण तिला शिजवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपल्या कढीला चांगला दाटसरपणा आलेला आहे. हिला मी 7 मिनटं शिजवून घेतलेली आहे. तर इकडे मस्तपैकी आपली कढी रेडी झालेली आहे. तर यामध्ये मी आता घालून घेते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तिला पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इकडे आपल्या मस्तपैकी कढी रेडी झालेली आहे आणि आता आपण यामध्ये घालून घेणार आहे जे आपण भजे बनवलेले आहेत, तर ते घालून घेऊया. कढी जेव्हा थोडी गरम असेल तर तेव्हाच त्यामध्ये भजे घाला, कारण जेव्हा कढी गरम असते तेव्हाच ती पूर्ण भज्यामध्ये जाते आणि खाण्यासाठी खूप छान अशी टेस्ट येते. तर इकडे मी भजे घालून घेतलेले आहेत आणि आपली कढी भजे रेडी झालेले आहेत. तर मी तिला इकडे एका बाउलमध्ये काढून घेते. तर आपले मस्तपैकी कढी भजे किंवा कढी पकोडे रेडी झालेले आहेत. तर कसे झाले आहेत हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.